अभिनय कल्पना लढवून नवनिर्मिती करणाऱ्या निवडक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं आयोजित केलेल्या स्टार्टअप सप्ताहाचा आज समारोप झाला. त्यानिमित्तानं या उपक्रमाचा उद्देश, फलित आणि भविष्यातली वाटचाल याविषयी चर्चा करण्यासाठी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30 बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. राज्यातले उद्योग वाढावेत आणि उद्योजक वाढावेत यासाठी सरकारनं जी स्टार्टअप योजना सुरू केली, हा जो उपक्रम सुरू केलाय, त्याबद्दल काय सांगाल? स्टार्टअप म्हटल्यानंतर पहिलं आपल्या डोळ्यासमोर जर काही येत असेल तर ते अमेरिकेसारखा देश, इस्रायल, कॅनडा असे देश आपल्या समोर येतात. पण मूळ ही परंपरा ही आपल्या देशातली आहे. आज 300 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं, जगाच्या ट्रेडिंगमध्ये, ट्रेडमध्ये भारताचा 25% वाटा होता 300 वर्षापूर्वी. आणि त्यानंतर आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि ह्या इंग्रजांच्या राज्याच्या काळामध्ये आपण नोकरशाहीकडे आपल्या देशामध्ये वाटचाल झाली आणि हे जागतिक ह्याच्यामध्ये 25% वाटा असणारा आज आपण 3% गेलो. 2014 देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेस पंतप्रधान म्हणून कारभार आपला सांभाळला, पहिली भूमिका त्यांनी रोजगारांची त्या ठिकाणी निर्माण केली आणि स्टार्टअप इंडिया या भूमिकेतून अधिक रोजगार कसा निर्माण करता येईल त्या भूमिकेला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून स्टार्टअप महाराष्ट्र असं आपण अभियान करण्याचं ठरवलं. 7 महिन्यापूर्वी आपण पॉलिसी लाँच केली आणि पॉलिसी लाँच केल्यानंतर आज आपण या एक आठवड्यापूर्वी आपण स्टार्टअप वीक आपण घेतला आणि महाराष्ट्रातील 2000 स्टार्टअप्स हे आपल्याकडे एनरोल झाले आणि ह्या 2000 स्टार्टअपपैकी 100 स्टार्टअप्स निवडले आणि 100 पैकी 24 स्टार्टअप्सला आज आपल्याला आपण त्यांना ऑर्डरही देण्याचं काम आज या वीक स्टार्टअप वीकच्या माध्यमातून झालं. त्यामुळे निश्चितपणे जे आपलं 3% आपल्या देशाची जागतिक ह्याच्यामध्ये GDP आलेली आहे, माननीय मोदी साहेबांच्या स्वप्नातला आपला राष्ट्र हे निर्माण करण्यासाठी हा निश्चित स्टार्टअप महाराष्ट्र त्यात योगदान देईल आणि परत आपल्या देशाला वैभवाकडे नेत असताना 25% जागतिक GDP जाण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी हे आपल्याला कार्यक्रम उपयोगी ठरेल. म्हणजे उद्योगाची परंपरा ही आपल्याकडे आहेच, आता ती आपण पुन्हा नव्यानं स्टार्टअपच्या माध्यमातून पुन्हा नव्यानं ती सुरू करतोय, तर या उपक्रमाअंतर्गत रोजगार कसे वाढतील किंवा गुंतवणूक कशी वाढेल? आज आपण पाहिलं आपल्या देशामध्ये सर्वात अधिक युवकांची संख्या आहे जागतिक ह्याच्यावर पाहिल्यानंतर, सर्वात तरुण देश म्हणून आपल्या देशाला ओळखला जातो आणि तेवढ्याच नाविन्यपूर्ण कल्पना ह्या युवकांच्या असतात, त्या व्यवसायामध्ये असतात आणि हा व्यवसाय करत असताना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा पाऊल उचललेला आहे. मग एखादा व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी म्हणजे कोणत्या असतात की त्याच्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, त्याच्यासाठी येणाऱ्या जे लायसन्सेस असतात, आपल्या सरकारने या स्टार्टअपच्या माध्यमातून ज्या महत्वाच्या 80% ज्या परमिशन्स आहेत हे सर्व ऑनलाईन केलेले आहेत, सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं, जर आपल्याला जे व्यवसाय करण्यासाठी आपल्याला जे लायसन्स घ्यावं लागतं, शॉपॅटचं लायसन्स असेल किंवा हे, रात्री एखादा व्यक्ती, एखादा तरुण 2 वाजताही तो अप्लाय करू शकतो आणि त्याच्यासाठी इलिजिबल होऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्या व्यवसायासाठी त्याला लागणारं मार्गदर्शन, त्या मार्गदर्शनमध्ये सर्वात महत्वाची भूमिका 15 इन्क्युबेटर्स आपण आपल्या राज्यामध्ये निर्माण करतोय. जसं आपल्याला माहिती, एखादं बाळाचा जन्म झाला आणि त्याला जी गरज असते कधी वाढीसाठी, त्यासाठी त्याला इन्क्युबेटर्स असतात, तसं व्यवसायासाठी शासनाच्या वतीने असे इन्क्युबेटर्स 15 इन्क्युबेटर्स त्याच्या व्यवसाय वाढीसाठी असेल, त्याच्या प्रसिद्धीसाठी असेल, मार्केटिंग आणि त्याच्यानंतर लोकांपर्यंत आणि त्याचं प्रोडक्ट विकण्यापर्यंत सरकार त्याच्यामध्ये मोठा वाटा देतोय. मला आपल्याला ह्या निमित्ताने सांगताना अतिशय आनंद होतो की हे जे आज जे स्टार्टअप्स निवडले गेले त्यांच्या ह्याच्या जे प्रोडक्ट्स जे तयार करतील त्याच्यातले 10% हे सरकार स्वतः ॲज अ मार्केट म्हणून त्या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे निश्चितपणे मार्केट हे स्वतः सरकार त्या माध्यमातून निर्माण होणार बनतंय.
या सर्व माध्यमातून जवळपास महाराष्ट्रामध्ये 10,000 स्टार्टअप्सला आपण पुढच्या 5 वर्षांमध्ये निर्माण करायचा निर्णय घेतलाय आणि 5 लाख रोजगार याच्या माध्यमातून होणार आहे. मी आपल्याला पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण नोकरशाहीमध्ये आपण जे इंग्रजांच्या काळामध्ये आपण एक परंपरा रुजली माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आपण जॉब सीकर न बनता आता जॉब आपल्याला बनवणारे देणारे आपल्याला युवक निर्माण करायचे क्रिएटर्स जॉब सीकरच्या ऐवजी जॉब क्रिएटर्स म्हणून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बनवता येतील. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे आपल्याला व्हायचं आहे. तुम्ही म्हणालात की प्रशासकीय ज्या सगळ्या कामासाठी जो वेळ लागतो त्या अडचणी येतात त्या ह्याच्यात कमी होणार आहेत सगळे ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे. तो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि आणखीन म्हणजे उत्पादन आणि त्याला ग्राहक मिळवून देणं याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. आणि त्याच्या जाहिरातीसाठी जाहिरात हा एक महत्वाचा मुद्दा आत्ताच्या काळात आहे त्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. पण कुठल्या कुठल्या उद्योग व्यवसायाला अर्थसहाय्य या उपक्रमामार्फत केलं जाईल? आपण स्टार्टअपसाठी जे पॅनल आम्ही उभा केलेलं आहे या पॅनलवर जे इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीचे जे प्रमुख मंडळी आहेत हे सर्वजण राहतील. उदाहरण सांगायला जर ज्या निवड प्रक्रियेमध्ये टाटा ट्रस्ट या निवड प्रक्रियेमध्ये प्रमुख भूमिका त्यांच्याकडे आहे. बँकांना आम्ही पॅनलवर घेतलेलं आहे. आणि एखाद्या युवकाला एखाद्या व्यवसायात जात असताना महत्वाचे जे त्याला अर्थसहाय्य लागतं हे अर्थसहाय्य स्वतः ती बँक त्या स्टार्टअप निवडीच्या प्रक्रियेमध्ये असल्यामुळे एखादं स्टार्टअप एखाद्याची आयडिया चांगली वाटली तर निश्चितपणे ती बँक स्वतःहून पुढाकार घेणार आणि त्याच्यामधला त्याच्यासाठी असणाऱ्या प्रशासकीय जबाबदारी ही शासन म्हणून त्याच्या सर्व आपण मिनिमाइज करतोय. आणि लायसन्स राजपासून त्याला कोणत्याही लायसन्सची अडचणी येणार नाही शासन पाहतोय. बँक त्याला अर्थसहाय्य देते. इंडस्ट्री एखाद्या इंडस्ट्रीला वाटलं एखाद्या युवकाची चांगली आयडिया आहे ती आयडिया जर त्यांना व्यवस्थित वाटली चांगली वाटली तर तो त्याच्यामध्ये गुंतवणूकही करू शकतो. आणि सपोर्ट म्हणजे इंडस्ट्री आणि त्या युवकांच्यामध्ये म्हणजे ज्यांच्याकडे फायनान्स आर्थिक पाठबळ आहे हा त्याच्या आर्थिक पाठबळाचा त्या युवकांच्या त्याचा स्वतःचा रोजगार निर्माण करण्यामध्ये लावू शकतो आणि त्याची स्वतःची इक्विटी त्यामध्ये तो देऊ शकतो. आणि काही विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे का या नव उद्योजकांना? सर्वात महत्वाचं त्याच्या ज्या आयडियाज असतात त्या आयडियाजला रिफ्रेम करत असताना त्याला मार्केटिंगसाठी आम्ही जे आज सेक्टर जे निवडलं शेती विषयामध्ये त्याचं उत्पन्न आपल्या शेतकऱ्यांचं वाढवण्यासाठी आम्ही आज सेक्टर निवडले होते. त्याच्यामध्ये अनेक नवीन स्टार्टअप्स आमच्याकडे समोर आले आणि हे करत असताना त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. आम्ही इस्रायलच्या एका विद्यापीठासोबत महाराष्ट्र शासनाने करार केलेला आहे आणि येणाऱ्या जुलै म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून आपण त्या युवकांना प्रशिक्षणही देण्याचं काम ह्याच्या माध्यमातून करणार आहे. म्हणजे तो टेक्नॉलॉजीशी पूर्णपणे तयार राहायला पाहिजे अशी भूमिका आपली या स्टार्टअपच्या माध्यमातून. स्टार्टअप सप्ताह नुकताच आयोजित करण्यात आला होता त्याचं स्वरूप नेमकं काय होतं आणि भविष्यातल्या योजना काय आहेत? स्टार्टअप सप्ताह मला सांगताना अतिशय आनंद होतो. देशामध्ये सर्वात चांगली पॉलिसी ही महाराष्ट्राची पॉलिसी. आजकाल मोबाईलच्या या काळामध्ये आपण पाहतो की एखादा मेसेज जरी कुणाला पाठवायचा असेल तर आपण त्याला कॉपी पेस्ट करतो. आणि ह्या पॉलिसीबद्दलचं कौतुक करत असताना डॉक्टर माशेळकर यांनी ज्यावेळेस ती पूर्ण पॉलिसी पाहिली या कमिटी जी पॉलिसी बनवणाऱ्यामध्ये प्रमुख म्हणून डॉक्टर माशेळकर होते आणि याचं फायनल प्रोडक्ट पाहिल्यानंतर त्यांनी म्हटले ही देशातली एकमेव पॉलिसी की ज्याच्यामध्ये कुठंही कॉपी पेस्ट केलेली कोणतीही गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळं आज आम्ही त्या स्टार्टअप पॉलिसीमधला पहिला भाग म्हणून स्टार्टअप वीक घेतला आणि जे देशभरामधले जे स्टार्टअप्स असतील त्यांना आम्ही सर्वांना प्रोत्साहित करून बोलवलं आणि ह्या बोलवल्यानंतर 2,000 स्टार्टअप्सनी आपल्याकडे अप्लाय केल्यानंतर ह्याच्यातले 100 प्रमुख स्टार्टअप्सचं पिचिंग यांनी आपल्यासमोर केलं. अनेकांना असं वाटलं की देशातले स्टार्टअप्स आपल्या इथं येतात आणि बाकीच्या राज्यातल्या स्टार्टअप्सचं काय होणार. मला सांगताना अतिशय आनंद होतो जे 24 फायनल स्टार्टअप्स होते त्याच्यापैकी 19 हे महाराष्ट्र राज्यातले स्टार्टअप्स होते. म्हणजे आपल्या देश पातळीवरच्या स्पर्धेमध्ये 24 पैकी 19
हे महाराष्ट्रीयन होते या गोष्टी आपण म्हणजे आता मराठी उद्योजक पुढे येत आहेत ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आपण असं म्हणतो की विश्रांती ही प्रकृती आहे, आळस ही विकृती आहे आणि उद्योग ही संस्कृती आहे आणि संस्कृतीच्या व्याख्येप्रमाणे व्याख्येनुसार या स्टार्टअप उपक्रमाअंतर्गत नवीन उद्योजक आणि नवीन उद्योग पुढे येतील या खात्रीसह आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.